लॉकडाऊन मधल्या लाख मोलाच्या गोष्टीच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत अशा एका 15 वर्षाच्या मुलीची गोष्ट, जिने मनामध्ये ठरवले एक गोष्ट, ती तिने धैर्याने धाडसाने पूर्णत्वास नेली आणि एक असा प्रवास पूर्ण केला जो इतरांना भयचकित करील, जो इतरांना आ वसायला लावेल असा एक प्रवास तिने पूर्ण केला। मित्रांनो, एक 15 वर्षाची मुलगी पुण्यातून चालत निघाली, कुठे? ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यामध्ये जायला चालत निघाली। तिला रस्ता माहीत नाही, परंतु ती चालत निघाली आणि गेली आणि पोहोचली आपल्या गावात। कशी? तिने पकडला पुण्यातून जाणारा रेल्वेचा मार्ग जो मुंबईला जातो, आणि तिने ठरवलं आपल्या गावातून रेल्वेचा रूळ जातो ना, मग चला पुणे मुंबई जाणाऱ्या रुळावरून चालत जायचं। तिने पुण्यातून रेल्वेच्या रुळावरून चालायला सुरुवात केली। मित्रांनो, डोक्यावरती रणरंत ऊन, पोटामध्ये आगीचा डोंब उसळलेला आणि पाय सुजलेले, चालून चालून पाय सुजले, परंतु थांबली नाहीये मित्रांनो ती मुलगी, ती चालतच राहिली। हातामध्ये एक फाटकी पिशवी, त्या फाटक्या पिशवीमध्ये फाटक्या कपड्यांचे दोन जोड आहेत मित्रांनो। ती चालत राहिली, चालत राहिली आणि तिसऱ्या दिवशी पोहोचली आपल्या गावामध्ये। तिचं गाव शहापूर तालुक्यामध्ये दळखन नावाचं एक गाव। ही परवा दिवशीची घटना आहे मित्रांनो। जशी ती गावात पोहोचली, तसा परिसर तिला ओळखीचा वाटायला लागला आणि त्या ओळखीचा परिसर बघून ती रडायला लागली मित्रांनो। ती बसली त्या रुळावरती आपल्या गाव बघून आणि ओक्षावोक्षी मोठ्याने रडायला लागली, आणि लोक जमा झाले। गावातली ग्रामसेविका जवळ यायला लागली। त्या मुलीने तिथे सुज्ञपणा दाखवला, तिला थांबायला सांगितलं, मी रेड झोन मधून चालत आली आहे, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका। गावकऱ्यांनी तिला तेवढ्याच आनंदाने आपल्या गावातल्या शाळेत घेऊन गेले, आणि तिने जेव्हा सांगितलं मी चालत आले आहे, तेव्हा गावकऱ्यांना काय बोलावं हे समजत नव्हतं मित्रांनो। शेवटी गावाने तिला चांगलं जेवण दिलं, तिची सोय केली आणि तिला त्या ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवलं गेलंय मित्रांनो। काय झालं नेमकं? पुण्यामध्ये भावासोबत राहायची, भाऊजाई सोबत राहायची, परंतु लॉकडाऊन मुले खायची पंचायत, गरीब घरची, आणि शेवटी मग घरामध्ये झगडे उडू लागले। म्हणून तिने ठरवलं मनामध्ये स्वाभिमानी मुलीने चालत आपल्या मूळ गावी जायचं, आणि ती गेली सुद्धा। रस्त्यामध्ये जेव्हा अंधार पडायचा, तेव्हा रात्री जिथे उजेड दिसेल, लोकवस्ती दिसेल, तिथे मुक्काम करायची, जे मिळेल ते खायची आणि पहाटे पुन्हा चालायला लागायची। 3 दिवस प्रवास केला मित्रांनो या मुलीने। कसा? रेल्वेच्या रुळावरून, रेल्वे आपल्या गावातून जाते या एका आशेवरती मित्रांनो या मुलीने एक मोठा धडा या समाजाला दिलाय, या तरुणाईला दिलाय। जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, तुमच्यामध्ये धैर्य असेल, तर जर तुमचं ध्येय जर ठरलेलं असेल, ध्येय तुम्हाला माहीत असेल, तुमचा प्रवास जर तुमच्यामध्ये करण्याची ताकद असेल, तर तुम्हाला मार्ग मिळत जातात। तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाच्या वाटेवर चालत राहा, हे ज्या 15 वर्षाच्या मुलीने दाखवून दिलं। हे दळखन जे गाव आहे, हे पूर्ण आदिवासी पाड्याचं गाव आहे मित्रांनो, आणि ही आदिवासी समाजातली ही एक 15 वर्षाची पोरगी चालत गेली मित्रांनो। पुणे मुंबई प्रवास तिने चालत केला एका जिद्दीने, की मला माझ्या मूळ गावी जायचं आहे, आणि ती चालत राहिली, चालत राहिली आणि पोहोचली स्वतःच्या गावात। तसंच तुम्ही जर ठरवलेलं असेल ना, तुमचं ध्येय तुम्हाला माहीत असेल, तुमचं ठिकाण तुम्हाला माहीत असेल, तर आयुष्यात तुम्ही तुमचं ध्येय गाठणारच। तुम्ही फक्त प्रवास करत राहा, चालत राहा, उन्हातानाची आयुष्यात येणाऱ्या संकटाची तमा न करता तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मार्गावर चालत राहा, हेच या 15 वर्षाच्या चिमुकलीने दाखवून दिलंय मित्रांनो। या 15 वर्षाच्या चिमुकलीच्या या धैर्याला, तिच्या जिद्दीला सॅल्यूट मित्रांनो। लॉकडाऊन मधल्या लाख मोलाच्या गोष्टीमध्ये जगदीश ओळख पुन्हा नवीन गोष्टी घेऊन